आणि यानंतर मोठी बातमी आहे पालघर मधून. पालघर मधील बोईसर येथे एका सलून मालकासह चार जण बेशुद्ध अवस्थेत आढळले आहेत. यामध्ये सलून मालकासह कर्मचारी आणि एका ग्राहकाचाही समावेश आहे. जनरेटर मधून निघणाऱ्या धुरामुळे श्वास गुदमरून हे सगळे बेशुद्ध झाले. त्यांच्यावरती बोईसरच्या खासगी रुग्णालयात सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. लॉकडाऊन सुरू असताना देखील हे लोक छुप्या पद्धतीनं सलून चालवत होते. सलूनचं शटर बंद करून आतमध्ये जनरेटर सुरू करण्यात आलं होतं आणि यावेळी हा प्रकार घडलाय. आणि आता बातमी आहे कल्याणमधून. कल्याण शिळ रोडवरील काटे टोल नाक्याजवळ पाण्याची पाईपलाईन फुटली असून यामुळे रस्त्यावरती पाणी साचलंय. रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरती परिणाम सुद्धा मोठ्या प्रमाणावर झालाय. आपण ही दृश्य बघतोय. कल्याण शिळ रोडवरची ही दृश्य आहेत. पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरती या ठिकाणी परिणाम सुद्धा झालाय. तर याच बातमी सब बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची. अपडेट राहण्यासाठी पाहत राहा साम टीव्ही.